त्याचबरोबर आमदार वैभव पिचड यांनी सुद्धा आज पक्षप्रवेश केलाय. त्यांचंही पक्षाचा गमछा, शाल, श्रीफळ बुके देऊन या ठिकाणी पक्षामध्ये आपण स्वागत करतो. सीताराम गायकर, चेअरमन जिल्हा सहकारी बँक अहमदनगर यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. त्याचबरोबर मी अन्य पदाधिकाऱ्यांची नावं असतो ज्यांचं सगळ्यांचं स्वागत नंतर आपण चंद्रकांत दादा पाटील, सुधीरभाऊ मुनगंटीवार या सगळ्यांच्या हस्ते करणार आहोत. माननीय जे डी आमरे पाटील, माननीय मीनानाथ पांडे, ॲडव्होकेट के डी धुमाळ, गिरिराजजी जाधव, पर्वत नाईकवाडी, माननीय सौ आशाताई पापळ, माननीय सौ संगीता शेटे, माननीय संतोष शेळके, माननीय शंभू नेहे, सी बी भांगते, विजय भांगरे, जयश्रीताई बर्डे ज्या 2014 काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्याचबरोबर डॉक्टर बच्चीनाथ बर्डे अध्यक्ष एकलव्य संग्राम परिषद यांच्याबरोबर सर्व नगरपरिषद अकोले नगर पंचायतीचे सर्वच्या सर्व नगरसेवक आज यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर विठ्ठलराव चासकर संचालक अमृतसागर दूध संघ अकोले, रामनाथ बापू वाघचौरे संचालक अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले, कचरूपा शेटे संचालक अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, इथपासून अनेक पंचायत समिती सदस्य या सगळ्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत झालाय. ज्यांचं नंतर विधिवत स्वागत माननीय दादा पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी केलं जाईल. मी आजच्या या पक्षप्रवेशाला साताऱ्याहून आपल्यामध्ये खास उपस्थित आहे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना या ठिकाणी सन्मानाने मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ आणि हे देऊन प्रवेश. शिवेंद्रराजे भोसले यांच्याबरोबर सातारा नगर परिषदेचे 11 जास्ती नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. त्यांचं जोरदार छायावर आपण स्वागत करूया. त्याचबरोबर राजू भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य, सर्जेराव सावंत चेअरमन अजिंक्यनाथ सहकारी साखर कारखाना, विश्वास पाटील व्हाईस चेअरमन अजिंक्यनाथ सहकारी साखर कारखाना, विक्रम पवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, नितीन कणसे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, अशोक मोने नगरसेवक सातारा यांच्यासकट सर्व 11 नगरसेवक आणि असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलाय. जे दुसरे आजरेक विधानसभेचे सदस्य जे 1990 महाराष्ट्राच्या विधानसभेवर प्रचंड बहुमताने निवडून येत आहेत असे आमचे कालिदास कोळंबकरजी हे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आमदार कालिदास कोळंबकर यांच्याबरोबर प्रेसिला कदम, अनिल कदम, एकनाथ संगम, जनार्दन किर्दत, विजय डगरे, कैलाश वाघेला, प्रणय तेळावडे, यासीन शेख, अजित वैगुडे, यासीन भाई, तितू कांबळे, संदीप पानसंडे, प्रतीक नकाते, परशुराम पाटकर, ज्ञानेश्वर मोरे, वॉर्ड अध्यक्ष काँग्रेस, माजी जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस आणि काँग्रेस आयचे अनेक वॉर्ड अध्यक्ष, एनयूसीएचे उपाध्यक्ष या सगळ्यांनी आज कालिदास कोळंबकर यांच्याबरोबर प्रवेश केलेला आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की यातल्या एक एक नेत्याच्या पक्षप्रवेशाचे सर्व कार्यकर्ते बोलवायचे असते तर शिवतीर्थ अपुरं पडलं असतं एवढे ताकदवान अशा प्रकारचे आमचे सगळे हे नेते मंडळी आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई या ठिकाणचे तेज तरुण तर्रार आमदार जे विधानसभेमध्ये कायम नवी मुंबईचा आवाज बुलंद करत असतात असे संदीप नाईक या ठिकाणी पक्षप्रवेश करतायत. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी
संदीप नाईक यांच्याबरोबर नवी मुंबईचे माजी उपमहापौर भरत नकाथे, माजी नगरसेवक वैभव गायकवाड, रविकांत पाटील, माजी नगरसेविका शिल्पा मोरे, माजी नगरसेवक श्याम महाडिक, मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष नवी मुंबई राष्ट्रवादीचे अभंग शिंदे, सेवादल जिल्हाध्यक्ष नवी मुंबई दिनेश पारेख, विरेश सिंग, विठ्ठल निकम यांच्यासह 52 नगरसेवक, असे हजारो शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। सागर नाईक यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मी सागर नाईक यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पक्षप्रवेश करून घ्यावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या भूतपूर्व अध्यक्षा आणि टीव्हीवरचा एक परिचित चेहरा चित्रा वाघ यांनी सुद्धा आज आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलाय। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, चंद्रकांत दादा पाटलांना, सर्व मान्यवरांना विनंती करतो की चित्राताई वाघ यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडींच्या जवळजवळ 100% महिला आघाडीने आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। जिल्हाध्यक्ष नंदुरबार हेमलता शितोळे, जिल्हाध्यक्ष लातूर भाग्यश्री क्षीरसागर, ॲडवोकेट युवराज पाटील चाकूरकर नांदेड युवक अध्यक्ष, इथपासून जवळजवळ 500 जास्ती कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी यादी आहे। वेळेच्या अभावी मी या ठिकाणी अख्खी यादी वाचत नाही। या सगळ्यांचा विधिवत प्रवेश आपण नंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी आपण जरूर करू।